एकेकाळी बालेकिल्ला म्हणून काँग्रेसची या बालेकिल्ल्यावर भिस्त होती, पण 2014 हे चित्र बदललं आणि मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे खासदार निवडून आले. आता यावेळीही हा मतदारसंघ पुन्हा राखण्यात शिवसेना यशस्वी होणार का की काँग्रेस बालेकिल्ल्यात कमबॅक करणार की युती झाली नाही तर पहिल्यांदाच या मतदारसंघातून भाजप लढणार, अशा अनेक उत्सुकता आहेत या उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात. दोन हजार 2014 साली मुंबईतल्या उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात तिहेरी लढत झाली होती. शिवसेनेला शह देण्यासाठी मनसेनं या मतदारसंघात आपला उमेदवार उभा केला होता, पण मुख्य लढत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये झाली. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांना 4,64,820 मतं मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार गुरुदास कामत यांना 2,81,792 मतं मिळाली होती, तर मनसेचे उमेदवार महेश वांजरेकरांनी 66,088 मतं मिळवली होती. म्हणजेच शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर या मतदारसंघातून 1,80,000 मतांनी निवडून आले होते. विरोधकांकडे काहीच नाही ना, ह्याच्या अगोदरचे जे खासदार होते दोन वेळेला गुरुदास कामत होते, ते कोण फिरत नव्हते, अजिबात कामं करत नव्हते, सगळी रखडलेली कामं घेतली. वय तर जरूर झालेलं आहे ना, वय काय लपवत नाही मी, अजून आहे ना हिंमत, हिंमत हरलेलं नाही मी. आणि फिरतो संध्याकाळी रोज 3-3, 4-4 कार्यक्रम असतात, आजच नेमका नाहीये, आता संध्याकाळी 6:00 नंतर आम्ही बाहेर पडतो. दोन हजार 2014 पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत म्हणजेच 2009 लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी काँग्रेसनं शिवसेनेचा पराभव केला होता. तेव्हा शिवसेनेकडून विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हेच उमेदवार होते. मात्र त्यांचा मतदारांशी संपर्क नसल्यामुळे मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. त्यावेळी काँग्रेसचे गुरुदास कामत 38,387 मतांनी विजयी झाले होते. मात्र 2014 निवडणुकीत हे चित्र पूर्णपणे फिरलं. 2009 ते 2014 या 5 वर्षांच्या काळात गुरुदास कामत यांनी मतदारांशी चांगला संपर्क ठेवला होता आणि निधी पूर्ण खर्चही केला होता. उत्तर पश्चिम मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख होती, त्यामुळे 2014 सालीही गुरुदास कामत यांचा विजय निश्चित मानला जात होता. पण 2014 साली मोदी लाटेचा फायदा शिवसेनेला झाला आणि गजानन कीर्तिकर खासदार झाले. ते आता सांगतायत 2018 की 2024 परत अमुक गोष्टी तुम्हाला देणार आहे, हे तर त्याने 2014 पण सांगितलं होतं की आम्ही आलो की एकदम जादूचा चिराग फिरणार आहे आणि एकदम दुनिया चेंज होणार आहे. ते धड कुठल्याही डिपार्टमेंटला बघा तुम्ही, मग तो एज्युकेशन असो, जॉबचा मॅटर असो किंवा इंडस्ट्रीमध्ये डेव्हलपमेंटचा असो, कुठेही काही फरक पडलेला नाही, उलट आपण सेटबॅक गेलेलो आहोत. आणि आज पेट्रोलसाठी किंवा डॉलरच्या भावासाठी ज्या वेळेला हे नंगा नाच करत होते रोडवर उभा राहून, आज त्यांच्या तोंडातून एक शब्दही निघत नाही आहे. म्हणजे लोक घाबरून बोलत नाहीत, पण त्याचा अर्थ असा नाही की लोक मतामध्ये परिवर्तन करणार नाही, 101% करतील. उत्तर पश्चिम मतदारसंघातल्या गोरेगाव, दिंडोशी, वर्सोवा, जोगेश्वरी, अंधेरी या परिसरात मराठी मतदारांची संख्या मोठी आहे, परंतु भाजपबरोबर युती असल्यामुळं मराठी मतांबरोबरच गुजराती मारवाडी मतांचा देखील फायदा शिवसेनेला 2014 लोकसभा निवडणुकीत झाला. मात्र 2014 विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले. या विधानसभा निवडणुकीत 3 शिवसेनेला तर 3 भाजपला मिळाल्या. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातल्या दिंडोशी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सुनील प्रभू, जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात रवींद्र वायकर, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात रमेश लटके विजयी झाले, तर भाजपकडून गोरेगाव विधानसभा मतदारसंघात विद्या ठाकूर, वर्सोवा विधानसभा मतदारसंघात भारती लव्हेकर, तर अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अमित साटम विजयी झाले.
इथे सेना भाजप दुरावा वगैरे हा विषय नाहीये तसा इथे, कळलं की नाही? सिस्टीमच एकदम डिफेक्टिव्ह आहे. गव्हर्नन्स जो आहे ना तो डिफेक्टिव्ह आहे पूर्णपणे अगदी. आणि त्याच्यामुळे हे सगळं रखडतं. ते कसं आहे, डिफेक्टिव्ह असणार वर्षानुवर्ष रखडतं. पण पाठपुरावा करायला जर एखादा माणूस लागला, हात धुवून लागणं म्हणतात ना, डोक्यावर बसून करून घेणं म्हणतात, ते करून घेतलं तर पुष्कळचं काम बारगी लागलेलं आहे. आणि पुष्कळची कामं आता येत्या वर्षभरामध्ये पूर्ण होत. आता उत्तर पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे संजय निरुपम निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे निरुपम आणि कामत गटात वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम राहिली तर 2019 निवडणुकीत उत्तर पश्चिम मतदारसंघात भाजपचा उमेदवार असेल. असं झालं तर या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची भाजपची ही पहिलीच वेळ असेल. गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.